नमस्कार, मी नंदेश खेडेकर। माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी। गणपतीपुळे समुद्रात पंढरपुरातील 4 जण बुडाले, चौघांपैकी एका तरुणाचा बुडून मृत्यू, तिघांना वाचवण्यात पोलिसांसह जीवरक्षकांना यश। नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांचे सुरक्षा ऑडिट करा, भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांची मागणी। तर आगीच्या दुर्घटनेनंतर वाशी रुग्णालयाला दिली भेट। कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लवकरच, मनसेकडून अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर। तर वचननामा न येता आमचा रोजगारनामा येणार। आणि लांजातील वेरळघाटची ब्लॅक पॉइंट म्हणून ओळख, उपाययोजना करण्याची सर्व स्तरातून मागणी। पाहूया सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्ह्यातून सर्वात मोठी बातमी येते। रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे समुद्रात पंढरपुरातील 4 जण बुडाल्याची घटना घडली आहे। या चौघांपैकी एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर आली आहे। समुद्रात पोहायला गेलेल्या 4 जणांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला असून बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव अजित धनाजी वाडेकर असं आहे। तर अजय बबन शिंदे, आकाश प्रकाश पाटील आणि समर्थ दत्तात्रय माने या तिघांना वाचवण्यात पोलीस कर्मचारी आणि जीवरक्षकांना यश आलंय। रायगड जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बबन मनवे यांचे वाहन चालक यांची हत्या त्यांच्याच मित्राने 28 मे रोजी केल्याची माहिती पोलिसांच्या अधिक तपासात निदर्शनास आली। या घटनेचा छडा लागल्यानंतर आरोपीला म्हसळा पोलिसांकडून अटक करण्यात आली। 4 जूनपर्यंत आरोपी अक्षय गुलामरे याला पोलीस कोठडी आता सुनावण्यात आलेली आहे। त्याच्यावरती भादवी अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी अधिनियम 1959(3), 525, 27 प्रमाणे कलम 302 आणि 200 लावण्यात आलेला आहे। या प्रकरणात आणखी आरोपींची नावं उघड होण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबई गोवा महामार्गावरील धोकादायक वळणावरती अनेक अपघात होत असतात। मुंबई गोवा महामार्गावरील वेरळघाट व अंजनारी घाट हे ब्लॅक पॉइंट म्हणून ओळख असलेली ठिकाणं आहेत। अनेक वेळा अपघात झाल्यावरती या ठिकाणी वाहतूक खुळंबत असते। या वळणांवरती सुरक्षित रेलिंग, सूचना फलक, वळणावरती खड्डे भरण्यात यावेत, तसेच धोकादायक वळणाचं रुंदीकरण करणं गरजेचं आहे, जेणेकरून महामार्गावरती अपघात कमी होण्यास मदत होईल। या ठिकाणी सुरक्षेची उपाययोजना करण्याची मागणी आता सर्व स्तरातून केली जाते आहे। म्हसळा दिघी पोर्टमधून निघालेल्या एका कंटेनरचा सकाळी अपघात झाल्याची घटना घडली। मेंदळी खरसई दरम्यान हा अपघात घडलाय। ट्रकचा टायर अचानक फुटल्याने त्यावर असणारी लोखंडी कॉईल ही अचानक दोरखंडातून निसटली आणि थेट केबिनवरती आदळले। यामध्ये वाहन चालक आणि क्लिनर हे दोघंही सुखरूप असल्याची माहिती सध्या प्राप्त होते। नवी मुंबई महापालिकेच्या वाशी रुग्णालयामध्ये पेडियाट्रिक यॅलेसेमिया विभागामध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली होती। या दुर्घटनेनंतर नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी या रुग्णालयाला भेट दिली। रुग्णालयातील ऑक्सिजन आणि इलेक्ट्रिक यंत्रणेचे ऑडिट झाले नसल्याची माहिती त्यांनी सध्या दिलेली आहे। नियमाप्रमाणे रुग्णालयाचे फायर ऑडिट करून रुग्णांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची मागणी देखील त्यांनी केली। तसेच रुग्णांच्या सुरक्षितेबाबत आवश्यक कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा देखील जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी दिला आहे। आणि कायमस्वरूपी अशा घटना म्हणजे या सगळ्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटना या ठिकाणी कोऑर्डिनेट करणारं, समजणारं आणि नियंत्रण करणारं एक विंग असणं गरजेचं आहे। कारण डॉक्टर हे पेशंटला वाचवणं, इंजिनिअरिंग डिपार्टमेंट त्यांच्या सिव्हिलच्या गोष्टी बघणं, फायर डिपार्टमेंट, ऑडिट डिपार्टमेंट, परंतु ह्या चारही डिपार्टमेंटचं मॉनिटरिंग करणारी एक सिस्टीम ही प्रत्येक हॉस्पिटलमध्ये असणं गरजेचं आहे। कारण महानगरपालिकेचं हॉस्पिटल जेव्हा असतं तेव्हा एका कालखंडामध्ये त्याच्यावर पडणारा ताणा जास्त असतो। आणि कुठल्याही घरी म्हणजे आपण बघा, ACचा जास्त वापर झाला, टेम्परेचर वाढलं की शॉर्ट सर्किट होतात, आगीच्या घटना घडतात। त्यावेळेस जेव्हा पूर्ण क्षमतेने हॉस्पिटल चालेल, क्षमतेपेक्षा जास्त क्षमतेने जाईल, त्यावेळेस अशा घटना घडतील आणि त्याची खबरदारी आणि उपाययोजना आत्ताच करणं हे गरजेचं आहे। आणि त्या अनुषंगानं अशी चूक किंवा हलगर्जीपणा आणि घटना घडल्यानंतर देखील जर आपण निग्लेक्ट करत असू तर ही गोष्ट चुकीची आहे आणि याचा मी निषेध करतो। आणि आयुक्तानं त्वरित या पूर्ण नियंत्रण या बायोमेडिकल इंजिनियरची तात्काळ नियुक्ती मध्ये आउटसोर्स असावी किंवा कायमस्वरूपीची असावी, ती करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे। विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघात मनसेने अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर केली। ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पानसेंनी पत्रकार परिषदेतून विरोधकांच्या कामावरती प्रश्नचिन्ह उभे करत आमचा वचननामा जाहीरनामा न येता आमचा रोजगारनामा येणार आहे
असंही यावेळेला सांगितलंय. पाहूयात नेमकं काय म्हणाले अभिजित पानसे. तुम्ही अगदी योग्य म्हणलात की फक्त ठाण्याचेच असतात, पण एक ठाण्याचा जो उमेदवार निवडून आणला 12 वर्ष तो फक्त ठाण्यातच राहिला ना. मला खरं तुम्ही पण पत्रकार पदवीधर आहात, तुम्ही पण सगळे सजग मतदार आहात, तुम्हीच आता माझ्याबरोबर बसून उत्तर द्या की 12 वर्षात तुमच्या इथे कधी किती वेळा पदवीधरांचे प्रश्न सोडवायला ते दिसले, किती वेळा पदवीधरांचे प्रश्न त्यांनी सोडवले. काय आहे की दुसऱ्याच्या निगेटिव्ह याच्यावरती माझी इमारत मी बांधत नाही. मी गेले अनेक वर्ष एक तर शिक्षणात काम करतोय, एक शिक्षणाचा वारसा आहे मला. भारतीय विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष म्हणून मी अख्ख्या महाराष्ट्रभर प्रस्थापित शिक्षण कसं आहे मला माहिती आहे. आणि कोकणात आल्यानंतर कोकणातल्या ज्या प्रकारे मुलं इंजिनियर झाली, पदवीधर झाली, तर ती शहराकडे पळतात. याच्या खोलात कोण शिरायला मागत नाही, याचे मूळ प्रश्न कोण ऐकत नाही, या सगळ्या गोष्टी बघतात. आमचा मी त्याच दिवशी पहिली पत्रकार परिषदेत मी जाहीर केलं की आमचा वचननामा जाहीरनामा नाही, पुढच्या काही दिवसात आमचा रोजगारनामा येणार आहे आणि त्यात तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तर दुसरीकडे अभिजित पानसे हे देखील म्हणाले की चांगली गोष्ट आहे भाजपचा उमेदवार जाहीर झालाय. नारायण राणे हे मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही. मात्र जे उमेदवार तुम्ही तिसऱ्यांदा उभे करताय त्यांनी 12 वर्षात काय केलं हे जर बघायचं असेल तर सिंधुदुर्गात या. तुम्ही पाहू शकता की 2022-23 UPSC परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 60 लाख रुपये मंजूर करण्यात आले, पण ते आता कुठे गेले? त्यांची पाहणी करण्यासाठी मी आत्ता ओरसला गेलो असता तेथील ग्रंथालयाची स्थिती पाहिली, ती केविलवाणी असल्याचं दिसून आलं. तेथील विद्यार्थ्यांना योग्य अशी बसण्याची व्यवस्था, पाणीपुरवठा योग्य असं काहीच दिसत नाहीये, असं देखील यावेळेला अभिजित पानसे म्हणाले. चांगली गोष्ट आहे की तुमचा उमेदवार जाहीर झाला, अर्थात त्यांच्या पक्षाचा आहे. नारायण राणे साहेब हे फार मोठं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्याविषयी बोलण्याची माझी योग्यता नाही. ते गेले अनेक वर्ष सत्तेत आहेत आणि इथे कोकणातलं काम करत आहेत, त्यामुळे राणेसाहेबांविषयी मला काहीच म्हणायचं नाही. मला एवढंच फक्त म्हणायचं आहे की जे उमेदवार तुम्ही तिसऱ्यांदा उभे करताय त्यांनी 12 वर्षात काय केलं हे जर बघायचं असेल तर आत्ता येता येता, तुम्ही सगळे पत्रकार मित्र आहेत, आत्ता येता येता मी तुम्हाला माझ्याकडनं व्हिडिओ पण शेअर करतो. साधी गोष्ट सांगतो, 2022-23 आता कसं या क्षेत्रात उतरायला आपल्याला अनेक गोष्टी समोर यायला लागतात. 2022-23 DPDC मधून UPSC MPSC स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांकरता 60 लाख रुपये पास केले गेले. ते कुठे गेले? ते कुठे गेले बघण्याकरता मी ओरसला जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना ग्रंथालय दिलंय. ते शनिवार म्हणून ग्रंथालय आज बंद आहे, उद्या रविवार म्हणून बंद आहे. 10 ते 5च असतं ते. UPSC किंवा या स्पर्धा परीक्षांचा 24 तास अभ्यास करावा लागतो आणि त्यांना एका खालच्या खोलीत डांबलंय. सगळ्या पदवीधर मतदारांना कोकणातल्या सांगतो की तुम्हाला आंब्याच्या पेट्या पाठवल्या जातील, तुम्हाला थर्मास पाठवले जातील, तुम्हाला पाकिटं पाठवली जातील. आपण आपल्या मुलांचं भवितव्य गेल्या 12 वर्षात तुम्ही बघितलंय, त्याच्या बदल्यात काही घडणार नाही. आपल्या मुलांचं आयुष्य आणि पुढच्या पिढ्यांचं कोकणातलं आयुष्य स्टेकवर लागलंय. तुम्हाला आता निर्णय बदलावा लागेल. मला खात्री आहे की तुम्ही याचा सगळ्याचा विचार कराल आणि विचार करावा. उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या बारामती दौऱ्यावरती आहेत. आज सकाळी 6 वाजता अजितदादांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. बारामती शहर आणि परिसरातील विविध विकास कामांची पाहणी करून संबंधितांना त्यांनी सूचना केल्या. कामाचा दर्जा राखण्याबरोबरच ही सर्व कामे दीर्घकाळ टिकावीत यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना देखील अजित पवारांनी दिल्या. लोकशाहीचे स्तंभ ढासळायला लागलेले असून देशाची वाटचाल सध्या हुकुमशाहीच्या दिशेने होत आहे. अभ्यासक्रमात लहानपणापासूनच मनुस्मृती शिकून एन्जॉय करणारे गुलाम निर्माण होतील अशी चिंता भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंटू राजरत्न आंबेडकर यांनी व्यक्त केले. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे सालावतप्रमाणे सर्व बहुजन बांधवांनी एकत्र येऊन दिनांक 31 मे व 1 जून 2024 असा 2 दिवसीय भव्य दिव्य असा भीम महोत्सवाचं आयोजन केलं होतं. भीम महोत्सव निमित्ताने विविध वैचारिक प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि महापुरुषांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. प्रमुख वक्ते भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंटू राजरत्न आंबेडकर यांनी उपस्थितांना आपल्या विशेष शैलीत मौलिक आणि दिशादर्शक मार्गदर्शन केलंय. तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक, शाहीर आणि प्रबोधनकार राहुल अन्वीकर यांचा बुद्ध भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम देखील पार पडलाय. राजरत्न आंबेडकर म्हणाले की भाजपला 400 पार जायचं आहे, कारण की त्यांना भारतात मोठे संविधानिक बदल करायचे आहेत. 370 आकडा 2/3 हे संख्याबळ घेऊन त्यांना संविधान बदलायचं आहे.
2014 पासून नरेंद्र मोदी आणि भाजपचा हा अजेंडा उघड झालेला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या देशावरती राजसत्तेवरती धर्मसत्ता असली पाहिजे अशी ऑफिशियल स्टेटमेंट केलेली आहे. यावरून त्यांचं मिशन स्पष्ट होतं आहे. अभ्यासक्रमात पाठ्यपुस्तकात मनुस्मृती मांडण्याच्या भूमिकेवरती राजरत्न आंबेडकर यांनी परखड मत देखील मांडलेलं आहे. संविधान लागू होण्यापूर्वी जितकेही कायदे या देशावर आहेत, जितकेही प्रथा या देशावर आहेत, मी एकाच लाईनीमध्ये ही प्रथा या आर्टिकल नुसार आजच ती प्रथा शून्य घोषित करत आहे एका लाईनीत. आणि 1250 वर्षाची मनुस्मृती बाबासाहेबांनी नष्ट केली. ज्या बाबासाहेब आंबेडकरांना बैलगाडीत बसू दिलं नाही, ज्या मनुच्या कायद्यानं बैलगाडीतही बसू दिलं नाही, त्याच बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आज आमचे पायलट्स, आज आमचे हवाई जहाज उडवणारी लोक तयार झालेली आहेत, कॅप्टन्स तयार झालेली आहेत. हे केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या 50 ते 60 वर्षाच्या संविधानाचं फळित आहे. दापोली न्यायालयाचे लघुलेखक राजेंद्र संगरे यांच्या सेवानिवृत्ती समारंभानिमित्त दापोली विधानसभेचे माजी आमदार संजय कदम यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या कार्यक्रमाप्रसंगी दापोली विधानसभेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी, मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर तसेच सायली संजयराव कदम, दापोली नगरपंचायतचे माजी नगरसेवक व तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर, दापोली तालुका सचिव नरेंद्र करमरकर, दापोली नगरपंचायतच्या नगराध्यक्षा ममताताई मोरे, नगराध्यक्षा उल्का जाधव, माजी नगरसेवक नारदी रखांगे, माजी नगरसेवक सचिन गायकवाड तसेच दिघे अप्पी मोरे, साई देसाई, स्वप्नील पाटील तसेच सर्व पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला उपस्थित होते. तुम जिओ हजारो साल जिवे ते शरद शतम असं बोलत उद्योजक आणि प्रगतिशील शेतकरी सदानंद उर्फ अप्पा कदम यांचा वाढदिवस शनिवारी 1 जून रोजी साजरा करण्यात आला. दिवसभर खेडमध्ये तर संध्याकाळी वेरळ येथील त्यांच्या फार्मवरती अप्पा कदम यांनी आपल्या सहकुटुंब सहपरिवार केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांच्यावरती प्रेम करणारे तसेच त्यांना संपूर्ण स्टाफ व खेड दापोली मंडणगड चिपळूण येथून आलेले विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यावेळेला उपस्थित होते. केक कापल्यानंतर जिल्हाभरातून आलेल्या सामाजिक, राजकीय, उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी व त्यांच्या मित्रपरिवारांनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. केवळ जिल्ह्यातूनच नाही तर मुंबई पुणे राज्यातील अनेक ठिकाणाहून त्यांना शुभेच्छा आल्या. उद्योजक सदानंद उर्फ अप्पा कदम, त्यांच्या सौभाग्यवती सुरेखा कदम, चिरंजीव अनिकेत कदम, कन्या स्नेहल कदम, सुनबाई अंजली कदम यांनी सर्वांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली आहे. आता वेळ झाले प्राईम टाईममध्ये इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण.